मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानानं महाराष्ट्रात आणण्यात येणार असून त्यापूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्री शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरून संपर्कही साधला. अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांना तातडीने रेस्क्यू करण्यासाठी तिथून सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मुख्य सचिव मनोज सोनी आणि सीएमओचे आमचे भूषण गगराणी आणि अश्विन गुप्ता या तिघांशी बोललो. तिघही त्या कामावर आहेत आणि त्यांना सुरक्षित स्थळी म्हणजे आपल्याकडे आणण्यासाठी स्पेशल फ्लाईट करून त्यांना आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तिथल्या दोन मुलांशी देखील बोललो, विकास शर्मा आणि तुषार आव्हाड या दोन्ही मुलांशी मी बोललो आणि त्यांनाही सांगितलं काळजी करू नका, तुमची युद्ध पातळीवर आपण इकडे आणण्याची व्यवस्था करतो. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. यावर तातडीनं पावलं उचलत देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. मणिपूरमधली परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती त्यांनी मणिपूर सरकारला केली. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनीही मणिपूरच्या पोलीस महासंचालकांना याबाबत संपर्क केला आहे.